भगवान जगन्नाथ रथयात्रा उत्सवाला आजपासून ओडिशातल्या जगप्रसिद्ध मंदिरात प्रारंभ झाला। आज दुपारी गजपती महाराज दिव्यसिंग देव यांनी भगवान जगन्नाथाची षोडशोपचारे पूजा केल्यानंतर जगन्नाथाचा रथ ओढायला सुरुवात झाली। यंदाही हा उत्सव साधेपणाने साजरा होत आहे। कोविड संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदाही भाविकांच्या उपस्थितीविना पुरी इथं हा उत्सव होत आहे। राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भगवान जगन्नाथ रथउत्सव यात्रेनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत। प्रभू जगन्नाथ यांच्या आशीर्वादाने सर्वांचं जीवन सुखी, समृद्ध आणि आरोग्यदायी राहो अशी मनोकामना करत असल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे। प्रत्येकाला उत्तम आरोग्य आणि समृद्धी लाभो अशी प्रार्थना करत असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे।